दीड वर्षापासून संपूर्ण देशात कोविड महामारीने सर्वांना ग्रासलं होतं आणि आता कुठेतरी दैनंदिन जीवन जनजीवन रुळावर येत असताना आजपासून संपूर्ण राज्य अनलॉक करण्याची घोषणा झाली। मात्र दीड वर्षे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न सर्व शिक्षक करत असताना सर्व शिक्षण संस्था करत असताना दोडामार तालुक्यातील शिक्षकांना मात्र शाळेच्या वेळेमध्ये गोवा दोडामार्ग सीमेवरील चेकपोस्टवर कोविड ड्युटी बजावली जाते लावली जाते। या विरोधात याबद्दल तीव्र संताप शिक्षकातून व्यक्त होत आहे। एकीकडे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला जात असताना शिक्षकांच्या ड्युट्या या कोविड संदर्भात लावल्या जात असल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा राहिलेला पोषण पूर्ण कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे। या ठिकाणी शिक्षक भारती संघटनेतर्फे दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन या शिक्षकांनी छेडलं आहे। या शिक्षक भारती संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया, जाणून घेऊया नेमकी त्यांची मागणी काय आहे आणि काय त्यांना प्रशासनाला सांगायचं आहे, काय सांगाल सर? तर म्हणजे तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे गेली दीड वर्ष, मी फक्त शैक्षणिक विषयावरच बोलतोय, दीड वर्ष आमचा विद्यार्थी देशातील विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहिलाय। शिक्षक म्हणून आम्हाला अशी भीती वाटते की ही पिढीच शैक्षणिक शिक्षणापासून दूर जाते की काय। मग जर मूलभूत असणारं शिक्षणच या पिढीला जर मिळत नसेल, एक ते दीड वर्ष मिळत नसेल, त्यापासून जर तो वंचित राहत असेल, तर आमची जबाबदारी आहे की त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आणि तो प्रवाह चालू ठेवणं। मग त्यासाठी विद्यार्थी यायला पाहिजे। आज महाराष्ट्राने अनलॉक जाहीर केलं, शाळा सुरू झालेल्या आहेत रीतसर, तशा प्रकारचे ऑर्डर्स आहेत आणि आता विद्यार्थी 100% शाळेमध्ये यायला सुरुवात झाली आहे। आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय, आपले संस्थाचालक शैक्षणिक संस्थाचालक प्रयत्न करतायत, मुख्याध्यापक प्रयत्न करतायत, सर्व माझा शिक्षक वर्ग प्रयत्न करतायत आणि त्या अनुषंगाने विद्यार्थी 100% शाळेत येतोय, त्यांना 100% उपस्थित राहून शिकवण्याचं काम आम्ही करतोय। आज अशी भयानक परिस्थिती, एक सत्य विदारक सत्य तुमच्या समोर मी मांडतो, आम्हा शिक्षकांना अशी भीती वाटते की हा माझा विद्यार्थी दीड वर्षामध्ये तो पूर्ण ब्लँक झालाय, तो पूर्णपणे त्याला काहीच, तो बधीर असल्यासारखा आमच्या समोर आहे, त्याला कसं बोलतं करायचं, त्याच्यावरून कसं सगळं करून घ्यायचं, या चिंतेत आम्ही आहोत। आणि अशा या घोर चिंतेत असताना, अरे आमचं ते कर्तव्य आहे, आम्ही पगार त्यासाठी घेतोय याची जाणीव आम्हाला आहे, आणि त्यामुळे या चिंतेत आम्ही असताना आज दोडामार्ग सारख्या तालुक्यामध्ये की संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यात अशा प्रकारच्या ड्युट्या नाहीत, तर या चेकपोस्टवरील ड्युट्या आणि अन्य ड्युट्या दोडामार्ग तालुक्यातील माझ्या शिक्षकांना लावल्या जातात। की जो शिक्षक प्रत्यक्ष शाळेत जातोय, घरी नाही येतो, तो घरी बसलेला नाहीये, आम्ही समजू शकतो की ज्यावेळी शाळा सुरू नव्हत्या बंद होत्या त्यावेळी आम्ही पूर्ण सहकार्य प्रशासनाला केलंय, चेकपोस्टवर ड्युटी केली आहे, आरोग्य खात्यात ड्युटी केली आहे, तिथे बसण्याची सोय नाही, झोपण्याची सोय नाही, कसली सोय नाही, अक्षरशः लोकांच्या बाचा बाची आणि शिवायला आम्ही तोंड दिलंय, त्या ठिकाणी डास बाकीच्या गोष्टी लघवीला जायची सोय नाहीये, महिलांची टॉयलेटची सोय नाहीये, या सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन आम्ही शासन आणि प्रशासनाला सहकार्य प्रामाणिकपणे केलं, कोणत्याही प्रकारची आम्हाला रजेची सुविधा दिली नाही, फ्रंटलाईन वर्कर म्हणून आम्हाला मान्यता दिली नाही, कोविड योद्धा म्हणून आम्हाला काही सुविधा दिली नाही, आम्ही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह झालो त्यावेळी आम्हाला रजेची सोय दिली नाही, आम्ही आमच्या खात्यातील अर्जित रजा किंवा ज्या काही रजा होत्या त्या आम्ही आमच्या खर्च केल्या, कोणत्याच प्रकारची सोयी सुविधा आम्हाला वाऱ्यावर केवळ वेटीस धरण्याचं काम या ठिकाणी करत होते, पण देशावर आलेली आपत्ती ही समजून घेऊन माझ्या शिक्षकांनी काम केलं, आम्ही सर्वांनी काम केलं। असं असताना आज मात्र शाळा सुरू झालेल्या आहेत, जिल्हाधिकारी यांनी 9 दिवस जेव्हा आम्ही उपोषण केलं तेव्हा सन्माननीय जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांनी या सर्व आमची भावना लक्षात घेतल्या, परिस्थिती लक्षात घेतली आणि त्यांनी हे मान्य केलं की शाळा सुरू झालेल्या आहेत, तुम्हाला ड्युटी देता कामा नये। त्यावेळी 10वी आणि 12वीचे वर्ग फक्त चालू होते, त्या 10वी 12वी शिक्षकांना कोविड ड्युटीतून वगळा म्हणून हे पत्र आहे, बघा हे पत्र माझ्या समोर आहे, कोविड ड्युटीतून वगळा, सर्व शिक्षकांना त्यांना ड्युटी देऊ नकात, अशा प्रकारचं पत्र आहे आणि तिथपासून शाळा सुरू झाली, अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ड्युटी रद्द करू नका, अशा प्रकारे प्रशासनाला ऑर्डर आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या। असं असताना आज मात्र संपूर्ण जिल्ह्यात कुठेही ड्युट्या नसताना दोडामार्गमध्ये ड्युट्या लावल्या जातात, ही विचित्र परिस्थिती मला सर्वसामान्य माणूस म्हणून या ठिकाणी वाटते, शिक्षक नंतर
सर्व माझ्या पालकांना प्रश्न पडलेत की असं का, अरे खारे पडून जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी चेकपोस्ट नाही, ड्युटी नाही, आंबोलीला ड्युटी नाही, आणि दोडामार्गच्या एका टोकावर या ठिकाणी दोडामार्गच्या तालुक्यातील 17 शाळा आहेत, 17-18 विद्यालये आहेत, त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क नाही आहे का? ते शिकू शकत ते मागे राहील तरी चालतील? मला सांगा 10-10 दिवस 20-20 दिवस जो शिक्षक शाळेत येऊ शकणार नाही, ड्युटीवर जाणार, तो काय शिकवणार मुलांना? आणि त्या जिल्ह्यामध्ये कुठेही कोविडच्या ड्युट्या नसताना केवळ दोडामार्ग तालुक्यात असणाऱ्या 4 चेकपोस्टवर या शिक्षकांना ड्युट्या लावल्या जातात. या ड्युट्या लावण्याची जबाबदारी कोणाकडे असते आणि या ड्युट्या कोण लावतं? चांगला एक प्रश्न तुम्ही विचारलात, कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये केवळ आणि केवळ दोडामार्ग तालुक्यातच ड्युट्या आहेत आणि बघायला गेलं तर एकूण 8 तालुके आणि 8 तालुक्यांच्या जवळजवळ 4 तालुक्यांच्या सीमा या दुसऱ्या जिल्ह्याला येतात. असं असताना फक्त दोडामार्गमध्येच का? तुमचा मूलभूत प्रश्न आहे, तो योग्य प्रश्न तुम्ही विचारला. मला एक सांगा, असं वाटतं की ड्युट्या या तहसीलदार यांच्या सहीने निघालेल्या आहेत, ऑर्डरची आहे ती तहसीलदार यांच्या सहीने निघालेली आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्हाधिकारी यांचा जो आदेश होता त्या आदेशानुसार त्यांनी वास्तविक शिक्षकांना ड्युटी काढण्याची काही गरज नव्हती आणि मुळामध्ये आता सगळंच अनलॉक झालं आहे, त्यामुळे पुन्हा ड्युट्या का? हा प्रश्न आहे. म्हणजे सगळे हवे तसे फिरत आहेत आणि शिक्षक मात्र आपलं मुख्य उद्दिष्ट सोडून, कर्तव्य सोडून त्याला तुम्ही ड्युटी लावताय तिथे, हे कुठेतरी शैक्षणिक प्रवाहाच्या विरोधात आणि ते चुकीचं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे आज आम्ही धरणे आंदोलन करतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो की दोडामार्ग तालुक्याचा अभ्यास तुमचा आहे, तुम्ही तर या ठिकाणचे रहिवासी आहात, मग दोडामार्ग तालुका किती डोंगराळ आहे, किती ठिकाणी नेटवर्क अगदी चांगल्या प्रकारे नेटवर्क मिळतं हे तुम्हाला माहिती आहे. गेली 1.5 वर्ष विद्यार्थी हा ऑनलाईन स्टडी कसा करणार, तो करू शकत नाही आहे. तरी पण देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आम्ही आमच्या शिक्षकांनी आणि हे असं असताना आज शाळा सुरू झाली, फार मोठं आनंदाचं, उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आज मुलामध्ये आहे, पालकांमध्ये आहे, शिक्षकांमध्ये आहे आणि असं असताना हे कुठेतरी आनंदावर विजरण टाकण्याचं काम प्रशासनाने केलं आहे, असं आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे सन्माननीय तहसीलदार साहेबांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की आज नियमाच्या बाहेर जाऊन किंवा याच्या बाहेर जाऊन कृपा करून तुम्ही ड्युट्या लावू नकात. तुम्ही जिल्हाधिकारी यांचं मार्गदर्शन घेता, तातडीने वाचून तुम्ही फोनने चर्चा करा आणि ड्युट्यापासून त्यांना बाजूला ठेवा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं प्रशासनानं की माझा शिक्षक ड्युटीवर असताना जर तो त्याने पॉझिटिव्ह झाला त्याला किती दिवस क्वारंटाईन राहावं लागतं? 17 दिवस. मग तो पुन्हा 17 दिवस बाजूला शाळेत जाऊ शकणार नाही का? तसा नियमच आहे, त्याच्यावर कारवाई होणार. मग त्या ठिकाणी ड्युटी करत असताना तो पॉझिटिव्ह झाला तर ते शैक्षणिक नुकसान होणार आहे, आणखीन त्याला जबाबदार कोण? अशा अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे आमची मागणी ही रितसर आहे. त्या मागणीचा, रितसर मागणीचा विचार प्रशासनाने करावा, केवळ दोडामार्ग तहसीलदार साहेबांनी करावा आणि त्यांनी ज्या ड्युट्या काढलेल्या आहेत त्या कृपा करून आमची विनंती आहे की ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी त्या ड्युट्या रद्द कराव्यात, अशी आमची मागणी आहे. जर या ड्युट्या रद्द झाल्या नाहीत तर आम्ही सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊ आणि तदनंतर त्या पुढील आंदोलनाचं स्वरूप आम्ही ताबडतोब जाहीर करू. धन्यवाद. एकंदर दोडामार्ग तालुक्यातील प्रश्न, दोडामार्ग तालुका डोंगराळ भाग आणि या डोंगराळ भागातील या तालुक्याला जोडणाऱ्या 4 ज्या सीमा आहेत, म्हणजे वीजघर, दोडामार्ग गोवा हद्द, आई आणि सासोली, या ठिकाणी शिक्षकांना ड्युट्या लावल्या जातात. नियमित आपण बघत असतो दोडामार्ग तालुका आंदोलनाचा तालुका, संघर्षाशिवाय दोडामार्ग तालुक्याला काही मिळत नाही. शिक्षणासाठीही आता विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना संघर्ष करावा लागणार का, की शिक्षकांना या ड्युट्या वगळण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, याची एक चुणूक आपण या ठिकाणी पाहिली. धरणे आंदोलन आज या ठिकाणी केवळ हा प्रशासनाला एक गंभीर इशारा देण्यासाठी आहे. जर यापुढे ड्युट्या जर वगळल्या नाही तर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यानंतर शिक्षक भारती संघटना आपल्या आंदोलनाचा वेगळा विचार करेल, हा इशारा प्रशासनासाठी आहे. तहसीलदारांच्या सहीने या ठिकाणी या ड्युट्या लावल्या जातात असं या ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय. तर प्रशासनाला त्यांनी विनंती केलेली आहे की या शिक्षकांना या ड्युटीतून वगळावं, निदान या धरणे आंदोलनानंतर तरी प्रशासनाला जाग येईल. आणि ज्या ठिकाणी आता सर्वजण विदाऊट मास्क फिरताना दिसत आहेत, कोणत्याही वाहनांची या ठिकाणी चेकिंग होताना दिसत नाही आहे, अशा परिस्थितीत शिक्षकांना ड्युटी लावण्यामागचं कारण काय, हा प्रश्न. म्हणजे असं म्हणावं लागतंय आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशा पद्धतीचा हा प्रवास या ठिकाणचा कोविडच्या काळातील म्हणावे लागेल. ज्यावेळी कोविडचा
संकट काळ होता त्यावेळी या शिक्षकांनी प्रशासनाला अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावत मोलाची मदत केलेली होती आणि तरीही पुन्हा एकदा शिक्षकांना वेठीस धरण्याचं काम प्रशासनाकडून केलं जातंय. निदान आता तरी प्रशासनाने जागं व्हावं आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोडामार तालुक्यातील शिक्षकांना या कोविड ड्युटीतून वगळावं. माझं सिंधुदुर्ग ब्रेकिंगसाठी गोविंद सिरसटचं जय भोसले दोडामार्ग.